नमस्कार, सुप्रभात, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमाअंतर्गत आजच्या ऑनलाईन वर्गात मी श्रीमती अनघा अरविंद निवाते, सहाय्यक शिक्षिका, सुभाष नगर एज्युकेशन सोसायटी संचालित सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मुलांनो, सुरुवातीला मी एक तुम्हाला छान छोटंसं गाणं ऐकून दाखवणार आहे. पहिली माझी ओवी ग नवसाच्या गणपतीला, पहिली माझी ओवी ग नवसाच्या गणपतीला, दह्या दुधाने त्याला मी ग आरंभी धुतला, दह्या दुधाने त्याला मी ग आरंभी धुतीला. दुसरी माझी ओवी ग दळताना मी गाईन, दुसरी माझी ओवी ग दळताना मी गाईन, सखे बाई गुरु चरणी शरण मी जाईन, सखे बाई गुरु चरणी शरण मी जाईन, शरण मी जाईन. मुलांनो, हा गाण्याचा प्रकार नवीन आहे, बरोबर ना? तुम्ही काही जणांनी ऐकलं असेल, पण त्याला, त्या प्रकाराला नेमकं नाव काय आहे हे माहीत नाही, बरोबर? नाही या गाण्यामध्येच तुम्हाला त्याचं नाव दडलेलं दिसलं असेल किंवा ऐकलं असेल तुम्ही, त्या गाण्याच्या प्रकाराचं नाव होतं ओवी. या ओवी हा जो प्रकार आहे, आपल्या महाराष्ट्रामधला एक लोकगीत प्रकार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकगीत प्रकार आहेत. मग या लोकगीत प्रकारातून काय केलं जातं, तर समाज प्रबोधनाचं कार्य केलं जातं. समाज प्रबोधन म्हणजे काय? तर आपल्याला, समाजाला त्याच्यातून एक वेगळा संदेश दिला जातो. उदाहरणार्थ, झाडे लावा, झाडे जगवा, मुलगी शिकली, प्रगती झाली, असे जे काही संदेश आहेत ते संदेश या लोकगीतातून दिले जातात. याशिवाय मुलांनो, समाजातील लोकांची करमणूक सुद्धा होते. आपल्याला आता पहिल्यांदा पाहायचं आहे ते म्हणजे लोकगीताचे प्रकार. मग कोणते आहेत लोकगीताचे प्रकार, ते आपण पाहूयात. चला पाहूया काय आहे लोकगीताचा प्रकार. चला, लोकगीतांचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना ते गाणे माहीत आहेत, गाणी वेगवेगळ्या प्रकारची, फक्त त्या लोकगीतांचे प्रकार माहीत नाहीत. आपल्याला नावं फक्त माहीत करून घ्यायची आहेत मुलांनो. त्या लोकगीत प्रकारांचा, प्रत्येक प्रकाराचा अभ्यास हा वेगवेगळा असतो. आता पहिला आहे लावणी. सगळ्यांना माहीत आहे हा एक लोकगीत प्रकार आहे. याच्यावर नृत्य सुद्धा सादर करतात, बरोबर ना? सगळ्यांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. आणि आता जे मी नृत्य लोकगीत प्रकार दाखवणार आहे ना, मुलांना सांगणार आहे, ते फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं आहेत. कारण आपल्या भारतामध्ये अनेक राज्य आहेत, प्रत्येक राज्यातील लोकगीतांचा प्रकार हा वेगवेगळा असतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गुजरात म्हटलं की तिकडे गरबा आला, बरोबर की नाही? आपल्या महाराष्ट्रातला हा मुख्य लोकगीत प्रकार आहे, तो म्हणजे लावणी. दुसरा आहे गवळण. भजन जो लोकगीत आहे त्याच्यामध्येच हा गवळणीचा प्रकार आहे. नंतर आहे ओवी. पहा, हा पुढचा प्रकार आहे. ओवी हा पुढचा प्रकार आहे. त्यानंतर भारूड. याच्यामध्ये अनेक संतांचे भारूड तुम्ही ऐकले असतील. संत एकनाथ, एक उदाहरण देते मी, भारूड आहेत. त्याच्यानंतर भक्ती गीत तर सगळ्यांना माहीत आहे, कारण काहींच्या घरामध्ये सकाळी तुमची मम्मी पप्पा
लावत असतील टीव्ही वर किंवा मोबाईल वर सुद्धा गाणी ऐकता ऐकता सुद्धा आपण काय करत असतो, कामं करत असतो. देवाची गाणी, भक्तिगीत म्हणजे काय असतं तर देवाची गाणी. भजन आहे, भजनामध्ये सुद्धा काय आहे तर देवाचंच नाव घेतलं जातं, पण त्याच्यामधून काय केलं जातं तर समाज प्रबोधन केलं जातं. पुढचा लोकगीत प्रकार तर सगळ्यांना माहित आहे, कोळी नृत्य. आपल्या शाळेमध्ये जेव्हा स्नेह संमेलन असतं तेव्हा हा प्रकार आवर्जून नृत्याचा प्रकार बसवलेला असतो, बरोबर. त्याच्यानंतर गोंधळ, सगळ्यांना हाही प्रकार माहित आहे, कारण सगळ्यांचं आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांचं कुलदैवत हे ज्योतिबा खंडोबा आहेत, बरोबर की नाही. मग त्या देवदेवतांचा गोंधळ, जागरण गोंधळ केला जातो, हा सुद्धा एक लोकगीत प्रकार आहे. आणि नंतर कीर्तन, सध्या तुम्हाला कीर्तनाची ओळख ही आपल्या टीव्हीच्या बऱ्याचशा चॅनल वरती आपल्याला पाहताना ऐकायला मिळते, पाहायला मिळतो. की याच्या ह्या सगळ्या लोकगीत प्रकारातून मुलांनो काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मिळत असतात. मग आज आपण काय करून जाणून घेणार आहोत माहित आहे तुम्हाला? तर आज आपण घेणार आहोत फक्त या ओवी ओवी या लोकगीत प्रकाराविषयी माहिती. आता ह्या ओवी या लोकगीत प्रकारामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण बाई तुम्हाला नंतर प्रश्न विचारतात, बरोबर की नाही. तेव्हा आपण काय करायचं आहे, नीट बाई जे काही सांगतात ते नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे. ओवी या लोकगीताचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे तो म्हणजे ग्रंथातील ओवी. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ग्रंथ आहेत, आपल्या भारत देशाचे रामायण, महाभारत, भगवद गीता हे जे काही मोठमोठे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ज्या काही ओव्या लिहिलेल्या असतात, संतांनी लिहिलेल्या आहेत, त्या ओव्या म्हणजेच काय त्याला म्हणतात, ओवी म्हणतात. आणि दुसरा ओवीचा प्रकार आहे तो म्हणजे जात्यावरची गाणी. जात्यावरची गाणी आणि त्या जात्यावरच्या गाण्यांना सुद्धा ओवी असेच म्हणतात. आता मुलांनो आपण जाणार आहोत पुढच्या भागाकडे. आता तुम्ही जातं पाहिले करे. बघितले ओ बोला टीचर आमच्या काय गावाला सांगितलं तो बोलायचं नाहीये, पण पूर्वीच्या काळी आज आपल्याकडे मला आता सांगणार आहे सोनाक्षी. सांग सोनाक्षी, तुझ्या आईला किंवा तुला आईने गहू दळायला सांगितले तर तू कुठे जाशील, काय करशील तू सोनाक्षी? जात्यावर जाईल. जात्यावर दळणार तू आत्ता? ओके. आणखी कोण सांगेल मला? इशिका सांगते? इशिका आई गहू, आपण चपाती करते की नाही, मग गहू दळून आणते, मग ते दळण्यासाठी कुठे जाते? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पूर्वीच्या काळी अगदी म्हणजे आपले पूर्वज जे होते त्यांच्या काळामध्ये अशी चक्की होती, मग त्या तेव्हा सुद्धा हा प्रकार जेवणामध्ये किंवा अन्न पदार्थांमध्ये हा घटक सुद्धा होता. मग त्यावेळेला ते तांदूळ किंवा ज्वारी दळण्यासाठी या जात्याचा वापर केला जायचा. जातो नाव बघा काय आहे, जातो काय आहे नाव, जातो. आता इथे तुम्हाला चित्रामध्ये तुम्ही काहींनी प्रत्यक्ष पाहिलं असेल किंवा चित्रातून सुद्धा पाहिलेलं असेलच, पण आता आपल्याला आणखी समोर दिसतात, बरोबर ना. सगळ्यांना चित्र दिसत आहे असं मला समजतंय. तर ह्या चित्रामध्ये ज्याप्रमाणे आहे त्याच प्रमाणे हे जातं असतो. सगळ्यांना दिसत आहे कसं आहे ते. आता इथे तुम्हाला या जात्याचे बघा कसे भाग केलेले दिसत आहेत, दिसत आहेत. याला दोन भाग आहेत, पहा दोन भाग आहेत. आणि इथे मध्यभागी तुम्हाला काहीतरी दिसत आहे,
तो भाग आहे ना लाकडाचा आहे आणि हा एक भाग दिसत आहे तो इथे वरती लावलेला असतो. बघा लाकडाचे दोन भाग आहेत आणि त्या भागाला खुटा म्हणतात किंवा काय म्हणतात खुटा म्हणतात. लक्षात येतंय हा मध्यभागी आहे त्यालाही खुटा म्हणतात आणि हा जो वरती आहे बाजूला दिसतोय किंवा ह्या पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे त्याला सुद्धा खुटा म्हणतात. याचे दोन भाग आहेत आणि हे जे जात आहे ते काळ्या आणि टणक अशा दगडापासून बनवलेलं असतं. इथे तुम्हाला दिसत असेल की त्याच्यावर बारीक अशी नक्षीकाम सुद्धा केलेली आहे. दिसते दगडाला छान गोलाकार दिलेला आहे आणि त्याच्यावर नक्षीकाम सुद्धा केलेली आहे. मग हे काम आपल्याला करता येणार आहे का? हे असं दगडाचं दगड कसाही असतो त्याला आकार नसतो पण हा गोलाकार गोलाकारातच करायचा आणि त्याला वेगळी छान अशी नक्षी द्यायची नक्षीकाम करायचं त्यावर. हे काम करण्याचं काम कोण करतं माहित आहे? दगडाचं काम दगडावर कोरीव काम करण्याचं काम करणाऱ्याला पाथरवट म्हणतात. काय म्हणतात? पाथरवट म्हणतात. मग दगडापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. काय काय बनवलं जातंय आता इथे तुम्हाला आणखी त्याच्या अगोदर आपण हे पहा इथे काय करतायत ह्या काकी ज्या आहेत ह्या काकी पहा याच्यामध्ये धान्य दळण्यासाठी टाकत आहेत. मग धान्य कसं दळलं जातं? तर हा जो वरचा खुंटा आहे बघा एक आहे खालच्या जो खालचा गोलाकार भाग आहे त्याला एक खुटा रोवलेला असतो आणि वरच्या खुटाला वरचा जो गोलाकार भाग आहे त्याला एक खुटा रोवलेला असतो आणि मध्ये पुन्हा असा एक गोलाकार भाग असतो म्हणजे त्याच्यामध्ये तो खालच्या गोलाकार भागाचा खुटा आपल्याला दिसत आहे. तुम्हाला बारीक निरीक्षण केलं तर दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या काकी काय करत आहेत तांदूळ वेचत आहेत. तांदूळ टाकताना तुम्हाला दिसत आहे आणि तांदूळ टाकल्यानंतर त्या काय करणार आहेत तर हे जात ह्याच्या खुट्याला लाकडाचा जो खुटा आहे त्याला धरून ते गोल गोल फिरवणार आहे. मग गोल गोल फिरवताना त्याचा घरघर असा आवाज येतो आणि मग काय होतं हे जे तांदूळ टाकलेले असतात त्याच्यावर या वरच्या गोलाकार भागाचा दाब पडून ते तांदूळ काय होतात बारीक होतात म्हणजे त्याचं पीठ तयार होतं आणि मग ते आपल्याला असं बाहेर आलेलं दिसतं. इकडे तुम्हाला बाहेर आलेलं दिसत असेल ह्या दुसऱ्या चित्रामध्ये दिसतंय ना सगळ्यांना. म्हणजे अशा प्रकारे हे जातं आपलं काम करत असतो. पुन्हा लक्षात ठेवायचे जातं दोन भागामध्ये असतो आणि जातं बनवण्याचं काम कोणी केलेलं आहे पाथरवटाने. आपल्याकडे आपले मदतनीस व्यावसायिक भरपूर आहेत सोनार लोहार चांभार बरोबर शिंपी यामध्येच या पाथरवटांचा सुद्धा समावेश होतो आणि ते काय काम करतात तर दगडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं काम करतात. मग दगडापासून काय काय बनवलं जातं तर पहा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ह्या हा प्रकार तुमच्या घरामध्ये असणार आहे. ह्या जो आहे पंचकोन दिसतो त्याला म्हणायचं पाटा आणि हा जो दंड हा दंड गोलाकारात आहे त्याला म्हणायचं वरवंटा. लक्षात येत याला आपण तोडीने याचा उपयोग कशासाठी करतात माहित आहे? वाटण केला जातो. पुढचा प्रकार हे आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पुढची काय वस्तू बनवतात तर जात बनवतात बरोबर. आणखी काय बनवतात पहा जशी आपण दिवाळीमध्ये पणती मातीची पणती तयार करतो की नाही तसा हा दगडाचा दिवा सुद्धा तयार केला जातो आणि हा आपल्याकडे लग्न वगैरे असेल घरामध्ये तेव्हा ह्या दिव्याचा उपयोग केला जातो. याशिवाय मुलांनो आणखी आपल्या दक्षिण भारतामध्ये तिकडचा महत्वाचा मुख्य पदार्थ आहे इडली डोसा आणि तो बनवण्यासाठी एक दगडाचा आपल्याकडे जशी लाकडाची उखळ असते तशाच प्रकारचा पण त्याचा आकार लहान असतो त्याला रूपगुंडा म्हणतात
आणि तो सुद्धा या दगडापासून तयार केलेला असतो. याशिवाय देवांच्या मूर्त्या आणि शोभेच्या वस्तू ह्या सगळ्या काय केल्या जातात, दगडापासून असे वेगवेगळे वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात राहिलं असेल की दगडापासून कोणकोणत्या वस्तू तयार करतात. ही फक्त जातच नाही तर पाटा, वरवंटा, दिवा, देवांच्या मूर्त्या, रूपगुंडा यासारख्या अनेक वस्तू दगडापासून तयार करतात आणि ते तयार करण्याचं काम पाथरवट करत असतात. आता आपण जाणार आहोत आपला मुख्य विषय. आपला काय आहे आजचा मुख्य भाग आहे तो म्हणजेच जातं. आपल्याला जातं पाहायचं आहे कारण आपण आज काय शिकणार आहोत, जात्यावरची गाणी याविषयी माहिती करून घेणार आहोत. मग आपल्याला जात्याची माहिती आता मिळालीच आहे. आता हे जे जातं आहे मुलांनो, ह्या आपल्या संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे, बहुमूल्य असा ठेवा आहे. जणू हे संस्काराचं विद्यापीठच आहे. म्हणजे असं का म्हटलं आहे, तर या जात्यावरची गाणी म्हणजेच ओवी. आणि आपल्याला ओव्या म्हटलं, ओवी म्हटलं की आपल्याला आठवण येते ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध आणि लाडक्या कवयित्री बहिणाबाई चौधरी. या खानदेशी भाषेमध्ये त्यांनी आपल्याला जे जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव त्यांनी त्या ओव्यांमध्ये रचले आहेत. मुलांनो तुम्ही जस जसे पुढच्या वर्गामध्ये जाल तस तसे त्यांनी रचलेले हा ओव्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कविता म्हणून आपल्याला अभ्यासायला आलेल्या आहेत. इतक्या त्यांच्या कविता सुंदर आहेत की त्या श्रवणीय आहेतच, पण त्याच्यामध्ये जो काही भाव आहे, अर्थ आहे, तो अर्थ आपल्या मनाला भुरळ पाडून जातो. म्हणजे आपल्याला सुद्धा आपलं आयुष्य त्यात कविता वाचताना आपल्या समोर आपलं सारं आयुष्य समोर उभं राहतं. अगदी एखाद्या चित्रपटासारखं त्या कवितांमधून आपलं आयुष्य आपल्या समोर उभं राहतं. म्हणजे त्यांनी त्याच्यामधून काय लिहिलंय, स्वतःचे अनुभव. त्या एक शेतकरी कुटुंबातल्या होत्या, मग शेतावर आधारित वगैरे त्यांना जे काही अनुभव आले आहेत, निसर्ग, शेत, त्यांचं घर, त्यांचे नातेवाईक या सगळ्यांवर आधारित त्यांनी कविता रचलेल्या आहेत. त्यांच्या अनेक कविता आहेत, अनेक ओव्या आहेत, त्या तुम्ही कधीतरी ऐकल्या असतीलच. त्यातीलच एक मी तुम्हाला आता एका कवितेच्या, म्हणजे आपण त्याला कविताही म्हणू शकतो, ओवी म्हणू शकतो, ते त्या ज्या मी आता ऐकवणार आहे त्या तुम्ही काही चित्रपटामध्ये, एका चित्रपटामध्ये सुद्धा ते गाणं म्हणून आलेलं आहे चित्रपटाचं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार हे गाणं तुम्ही पूर्ण ऐकलेलं असेल. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण हे मी थोडस तुम्हाला ऐकवलं आहे. मग याच्यामध्ये त्या काय सांगतात की संसार म्हटला की काय आहे, तवा, जसा तवा जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके. आपल्या हाताला जेव्हा तुमची आई सुद्धा भाकरी भाजत असेल तेव्हा नक्कीच कधीतरी तिच्या हाताला चटका मिळतो, बरोबर. म्हणजे खरोखर त्यांनी असं सांगितलेलं नाहीये की भाकरी भाजत, त्याचा अर्थ असा आहे की आपलं जे जीवन आहे ते म्हणजे एक तव्यासारखं, गरम तव्यासारखं आहे. की ते संसार किंवा आपण जीवन जगत असताना
अनेक चांगले वाईट अनुभव येतात, तर ते अनुभव आपण आपल्या गाठीशी ठेवायचा आहे आणि आपलं पुढचं आयुष्य कसं चांगलं होईल हे आपण पुढे चालत राहायचं आहे, की आपलं तिथेच थांबायचं नाही. आपण पुढे आपलं मागचं ते ज्या आहेत घटना, वाईट घटना किंवा चांगल्या घटना सोबत घ्यायच्या, आपण त्यांनाच कुरवाळत बसायचं नाही. खोटा कधी म्हणू नये. आणि राऊळाच्या, राऊळ म्हणजे देऊळ, देवळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये, म्हणजे खोटं कधी बोलायचं नाही. असे अनेक त्यांनी संदेश आपल्याला त्यांनी त्यांच्या कवितांमधून, त्यांच्या ओव्यांमधून दिलेले आहेत. आणखी या बहिणाबाई काय सांगायच्या, की जात्याला जात म्हणायचं नाही, जात्याला जात म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं? घरोटो म्हणायचं. काय म्हणायचं? घरोटो. घरोटो का म्हणायचं घरोटो? धान्य दळताना, धान्य दळताना जात जेव्हा गोल गोल फिरवलं जात तेव्हा त्याच्यातून घरघर असा आवाज येतो आणि त्या आवाजा बरोबर त्या धान्याचं पीठ होऊन तयार होऊन येतो, आपल्याला मिळतो. आणि मग आपण त्या पिठाची भाकरी भाजतो, मग ती भाकरी सगळे जण मिळून खातो. घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतात किंवा आपल्याकडे जे नातेवाईक येतात ते सगळे जण मिळून खातो ती भाकरी. म्हणजे हे जात काय करत, आपले सगळे नातेवाईक बांधून, एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत. म्हणून बहिणाबाई असं म्हणत की या जात्याला जात न म्हणता घरोटो म्हणायचं. लक्षात येतंय मुलांनो? मग आपण पुढे जाऊया की फार फार वर्षापूर्वी, म्हणजे अगदी खूप संतांच्या काळापासून हा ओवी गाण्याचा किंवा रचण्याचा, रचण्याची पद्धत चालू आहे. अगदी मग पहाटे लवकर उठून घरातल्या स्त्रिया, म्हणजे कोण आजी, तेव्हा कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती. अनेक जण घरा, एका कुटुंबामध्ये, एका घरामध्ये अनेक जण असायचे. व त्याच्यामध्ये आजी असायची, काकी असायची, आत्या असायची, आई असायची, असे सगळ्या स्त्रिया ज्या आहेत घरातल्या, त्या पहाटे अगदी सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण जेव्हा उठायचो तेव्हा त्या जात्यावरती दळण दळताना आपल्याला दिसायचं. म्हणजे आपल्याला काहीच माहित नसायचं तेव्हा. ह्या पहाटे लवकर उठायच्या आणि धान्य दळायला बसायच्या. आता हे जात्यावर दळणं हे मुलांनो फार कष्टाचं काम आहे, मेहनतीचं काम आहे. सगळ्या कामांमध्ये हे काम महत्वाचं आहे. एक तर पहाटे लवकर उठायचं आणि धान्य, घरामध्ये जर 20-25 माणसं असायची तेव्हा त्याही पेक्षा काही घरांमध्ये जास्त असायची. मग ह्या सगळ्या लोकांना पुरायला हव्या किंवा पोट भरलं पाहिजे सगळ्यांचं, इतक्या भाकऱ्या हव्या आहेत. मग तेवढं धान्य दळण्यासाठी किती मेहनत हवी आहे. मग ते खूप मेहनतीचं काम होतं. पण त्या स्त्रिया कधीही नाराज न होता आपल्या घरातल्या लोकांना खायला, पोटभर खायला मिळालं पाहिजे या हेतूने ते त्या पहाटे लवकर उठायच्या आणि जात्यावर दळण दळत बसायच्या, म्हणजे धान्य दळायला बसायच्या. आणि तेव्हाच त्या काय करायच्या, ओव्या रचायच्या. धान्य दळता दळता त्यांना सुचत जायचं की असं कोणत्याही कवीनी वगैरे असं, म्हणजे त्या कोणी रचल्या असं काहीही आजपर्यंत कळलेलं नाहीये. त्या काही ज्या ओव्या आहेत त्या मौखिकरित्या परंपरेने आपल्या आजी, काकी, कोण आई आहे किंवा आपल्या आजीची आई असेल, त्या सगळ्यांकडून परंपरेने पूर्वीपासून आपल्यापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. मला वाटतं आता तुम्हाला त्याची ओळख नसेल, कारण आम्हाला सुद्धा माहीत नाहीयेत काय ओव्या असतात त्या, काय गायच्या, कशा गायच्या हेही माहीत नाहीये आम्हाला सुद्धा. तर तुम्ही तर आमच्यापेक्षाही लहान, बरोबर की नाही? तुम्हाला तर त्याचं ज्ञानच नसणार आहे. ह्या आपल्या आई आजी यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. जात्यावर दळण्याचं काम मगाशी सांगितल्याप्रमाणे ते खूप कष्टाचं आहे, मेहनतीचं आहेच, बरोबर की नाही? मग
मेहनत करताना म्हणजे त्या कामाचा विसर पडावा यासाठी त्या कविता रचल्या जायच्या, त्या ओव्या रचल्या जायच्या. म्हणजे ते गाणं गाता गाताना आपण सुद्धा पहा, एखादं काम करत आहोत आणि जर छान एखादं आपल्याला आवडणारं भक्तिगीत लावलं असेल तर आपलं काय होतं, काम अगदी आपण आनंदाने करतो, बरोबर की नाही. जेव्हा तुम्ही कवायत प्रकार करता मुलांना आता शाळेमधून असताना, तेव्हा सुद्धा बघा एक छान अशी म्युझिक लावली जाते की त्यामुळे काय होतं की आपल्या त्या आपण जे शारीरिक व्यायाम करत असतो त्यावेळेला आपल्याला त्याचा विसर पडतो आणि आपलं लक्ष त्या गाण्याकडे जाऊन किंवा त्या म्युझिककडे जाऊन आपण त्या व्यायाम प्रकार किंवा कवायत प्रकार अधिक चांगल्या प्रकारे करतो. तसंच ह्या स्त्रियांचं सुद्धा होतं की त्या काय करायच्या, जात्यावर धान्य दळण्यासाठी बसल्या की काय करायच्या, तर त्या ओव्या रचायच्या आणि त्या गायच्या. मग त्याच्यातून काय करायच्या, आपल्या मनामधल्या ज्या काही सुख दुःख अशा ज्या काही भावना आहेत त्या भावना त्या ओवीमध्ये रचत जायच्या. त्या काळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते किंवा आज आपल्याकडे भरपूर काही काही आहेत साधनं की आपण सहज बोलू शकतो आपल्या आईशी वगैरे, बरोबर की नाही. पण त्या काळी असं काहीच सोय नव्हती. मग आपल्या मनातल्या माहे लग्न झालेली मुलगी सासरी आल्यानंतर आपल्या मनातल्या काही दुःख आहेत, आईची आठवण येते, भावाची आठवण येते, वडिलांची आठवण येते, मग हे कोणाकडे सांगावं बरं तिने. म्हणून मग ती काय करायची, तर सकाळी पहाटे उठायची आणि त्या जात्यावर धान्य दळायला बसली की आपल्या मनातल्या त्या भावना ते गाण्यामध्ये रचून त्या जात्याला सांगायची. म्हणजे ते संवाद कोणाशी साधत होती, ती जात्याशी संवाद साधायची. या ओव्यांमध्ये स्त्री जीवनाशी निगडित सर्व विषयांचे दर्शन आपल्याला घडते. म्हणजे जसं सासर, सासर मध्ये काही सासर म्हटलं की काही सुख दुःख सुद्धा असतात. माहेरचे आहेत सुख दुःख, आठवणी आहेत, निसर्ग आहे, बरोबर की नाही. निसर्गामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत, झाड आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, त्या सगळ्या गोष्टींशी निगडित ह्या ओव्या असायच्या. याशिवाय मुलांनो हा जो आहे सावळा हरी विठ्ठल, तो विठ्ठलाच्या सुद्धा विठ्ठलाच्या आता ही जी संत जनाबाई आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जनाबाई. तुम्ही चित्रपट वगैरे पाहिलं असेल किंवा तुमच्या आजीकडून गोष्टी ऐकल्या असतील जनाबाईच्या. त्या जनाबाईच्या जनाबाईला खूप सुद्धा खूप तिचा छळ व्हायचा. तिला अशा खूप पोतीच्या पोती धान्य तिला दळण्यासाठी दिले जायचे. मग तेव्हा ती एकटी एवढी धान्य कसे दळणार होती. मग ती देवाचं नामस्मरण करायची आणि हा सावळा हरी तिला काय करायचा, म्हणजेच आपण त्याला विठ्ठल म्हणतो, तो तिला येऊन काय करायचा, मदत करायचा. याशिवाय मुलांनो आणखी ओवीचा प्रकार जो आहे आपल्याकडे, तुमच्या मला वाटतं प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वर्षातून एकदा तरी लग्न होत असेल, बरोबर की नाही. मग या लग्न समारंभामध्ये सुद्धा ओव्या गायल्या जायच्या. मग ते केव्हा, तर लग्नामध्ये काही असे छोटे मोठे पारंपरिक विधी असतात. उदाहरणार्थ हळद फोडणे, हळद वाटणे किंवा हळद दळणे, त्याच्यानंतर घाणा भरणे, हे ज्या काही पद्धती आहेत चालीरीतीनुसार पूर्वीपासून चालत आलेले आहेत, त्या सुद्धा तेव्हा सुद्धा अशा ओव्या गायल्या जायच्या. मी तुम्हाला एक ऐकवते की लग्नामध्ये कशा प्रकारची घाणा भरतानाची एक घाणा भरणे हा एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे धान्य असं दळायचं अगोदर जात्यावर आणि मग ते धान्य काय करतात एका पोतीमध्ये भरून त्याची पूजा केली जाते. त्यावेळेला सुद्धा गाणी म्हटली जातात. मग कसं गाणं म्हटलं जातं, प्रत्येक गावची पद्धत वेगळी असते गाणं बोलण्याची. प्रत्येक मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्या बोली भाषेमध्ये या ओव्या गायल्या जातात, रचल्या जातात. प्रत्येकाची, कोकणात राहणाऱ्या लोकांची कोकणी भाषेत किंवा त्यांच्या भाषेमध्ये जे असेल, त्यांची जशी भाषा असेल त्या भाषेमध्ये गायल्या जायच्या, बरोबर.
आता प्रत्येकाची आपली भाषा अशी आहे की दर कोसावरती बदलत असते. म्हणजे आपण या गावातून त्या गावात, जिल्हा एकच आहे पण आपला जर गाव बदललं ना मुलांनो, तर भाषेमध्ये थोडासा फरक आपल्याला झालेला जाणवतो. तसंच या ओव्यांचा सुद्धा तसाच प्रकार आहे की घाणा भरताना प्रत्येकाकडे लग्नाच्या चालीरीती सुद्धा वेगळ्या असतील, पण घाणा भरणे हा प्रकार सगळीकडे असतो. मग तेव्हा काय म्हटलं जातो की घाणा जो भरिला विडा देवीला, आधी देव नमिला गणपती. या प्रकारच्या अशा ओव्या लग्नामध्ये गायल्या जातात. तुम्ही ऐकलं असेल, तुमच्याकडे तुम्ही जेव्हा लग्नाला जाता तशा त्या ओव्या ऐकल्या असतील. आपण ही जनाबाई सुद्धा काय करायची, जात्यावर धान्य दळता दळता तिने सुद्धा अनेक त्या जनाबाईंनी ओव्या रचलेल्या आहेत. सगळ्यांना माहित आहे एक ओवी, माहित आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ती परिचयाची असेल. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला. जीव शिव होते खुंटे गे प्रपंचाचे नेते, जीव शिव होते खुंटे गे प्रपंचाचे नेते, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला. अशा अनेक प्रकारच्या ओव्या या संतबाई संत जनाबाईंनी सुद्धा रचलेल्या आहेत. मला वाटतं आता तुम्हाला बरीचशी माहिती मुलांना मिळालेला आहे. आता हे जे जातं आहे हे पारंपरिक पद्धतीने आलेलं एक साधन आहे, पण मुलांनो हे जातं आहे ते जात गेलं, जाते जात जात गेलं आणि आता तर ते कायमचं लोप पावलं, म्हणजे दिसेन असं झालं. आजच्या पिढीला या जात्याची ओळख नाही, आजच्या पिढीला या जात्याची ओळख नाही. शहरात ते दिसत नाही आणि गावाकडे कुठेतरी ते कोपऱ्यात बसलेले दिसते, आणि गावात ते कुठेतरी कोपऱ्यात पडलेले बसलेले दिसते. आता यामुळे ते कोपऱ्यात जाऊन बसले आहे, आपल्याला दिसत नाही, त्यामुळे जात्यावरची गाणी तर मुलांना कालबाह्य झाली आहेत. म्हणजे ती तर आपल्याला ऐकायलाच मिळत नाहीत, पण तरी सुद्धा या ओव्या हे जात आपल्या महाराष्ट्राचं एक वैभव आहे, आणि हे वैभव संपन्न होण्यासाठी या ओव्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मुलांनो या प्रत्येक ओवीमध्ये अर्थ दडलेला असतो, मी सुरुवातीला सांगितलेला आहे. वेगळा प्रत्येक ओवीचा वेगळा अर्थ असतो, आणि मग आपल्या प्रांतानुसार, प्रदेशानुसार, आपल्या गावानुसार, आपल्या बोलीभाषेनुसार त्या रचल्या गायल्या जातात. आता तुम्हाला ना पहा काहीतरी ऐकायला मिळणार आहे. पहा बरं काही ऐकायला येत का? अरवा अनसा पर कप्या रावण कवा
ऐकलत मुलांनो, त्यांनी काय सांगितलं होतं ओवी मध्ये सांगितलं आहे, म्हणजे त्यांनी आपल्या शेताचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये, की तो शेतावर चालला आहे आणि त्याच्या समोर आडवा कोण आला आहे, साप आला आहे. म्हणजे त्यांना आणखी पुढे गायचं असेल, पण मी तुम्हाला थोडीशीच ऐकवली आहे. हा, आता पुढच्या आजी पण आपल्याला ओवी गाऊन दाखवणार आहेत, ऐकवणार आहेत. पहा, ते तात सुद्धा दळताना दिसत आहे. पाहिलत मुलांनो, कसं छान म्हणत होत्या. आपण काय करत होत्या, त्या जात्यावर धान्य दळता दळता, एका हाताने त्यांनी खुंटा धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने त्या धान्य त्या जात्यामध्ये टाकत आहेत. आपल्याला दिसत दिसलं ना सगळ्यांनी, अशा प्रकारे ह्या जात्यावर धान्य दळलं जायचं. आता मला ना सोनाक्षी आपल्याला ना एक ओवी म्हणून दाखवणार आहे. हा सोनाक्षी, नमस्कार. माझे नाव सोनाक्षी विक्रम गायकवाड. माझे शाळेचे नाव सदामोहन वेलणेकर प्रायमरी स्कूल. माझे नाव सोनाक्षी विक्रम गायकवाड. माझे शाळेचे नाव सदामोहन वेलणेकर प्रायमरी स्कूल. मी तुम्हाला एक ओवी गाऊन दाखवणार आहे. जात्या ईश्वरा तुला ओवून दाखवलं, जात्या ईश्वरा तुला ओव. तुले वडून पाहिले, जात्या ईश्वरा तुले वडून पाहिले. माऊलीच दूध कारणे लाविले, माऊलीचे दूध कारणे लाविले. पहिली ववी गाव इठल चांगला, पहिली ववी गाव इठल चांगला. खोंग खोंग मोती जनाबाईनी पदरले, जनाबाईनी पदरले. नमस्कार. व्हेरी गुड, छान. आता मला मृण्मयी गाऊन दाखवणार आहे. हा, आता ही रे सोनाक्षीने जी ओवी गायली होती ती कोणी रचली होती माहितीये का? संत जनाबाईंनी रचलेली ओवी गायली आहे. हा, तिने सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या माहेरचं आणि देवाचं वर्णन केलेलं आपल्याला ऐकायला मिळालं. आता ही मृण्मयी हा बाळा. माझे नाव मृण्मयी अशोक चव्हाण. माझे शाळेचे नाव सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा. मन वढाया वढाया उभ्या पिकात ढोर, किती हाकला हाकला फिर येते पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई पाटा, जशा वाऱ्याने चालल्या पानावर आले रे लाटा. मन लहरी लहरी त्याले ठा त्याले हाती धरे कोण. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण. उंडारला उंडारला जसा वारा वाहदन. धन्यवाद. व्हेरी गुड, छान. आणि ही ओवी सुद्धा मुलांनो आपण मगाशी जे पाहिलं चित्रामध्ये, की आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची होती. आता मला आणखी कोण गाऊन दाखवणार आहे? सलोनी. सलोनी मॅडम, सलोनी आहे का मॅडम? हा, कोण बोलते मॅडम? मी दीप्ती. हा बोल बाळा, दीप्ती बोल. मी विठ्ठलाचं गाणं म्हणून दाखव.
आपल्याला ओवी पाहिजे ना बाळा, बोल बघू. ओवी नाही, मला फक्त गाणं येतं. आपला सलोनी, सलोनी पवार बहुतेक नाहीये आज. गा ओवीचा घटक समजलेला आहेच बरोबर की नाही. मग आता आपला सगळ्यात महत्वाचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे मूल्यमापन. तुम्हाला किती समजलं हे मी आता पाहणार आहे. आता तुम्हाला बोलायची संधी आहे, ती म्हणजे कशी, हँड रेज करून, बरोबर की नाही. प्रश्न येणार आहे, प्रश्न वाचायचंय, आठवायचा आहे आणि मग हँड रेज करायचा आहे, बरोबर, उत्तर द्यायचं आहे. चला पहिला बघू प्रश्न काय आलेला आहे, काय प्रश्न येतोय. चला कोणाचा हात वर आला पहिला, व्हेरी गुड. कोणाचा आलाय, क्षितिज. क्षितिज सांग प्रश्न वाच बळा. दगड. प्रश्न वाच पहिला. पासून तयार केलेले. ओके, जातो दगडापासून तयार केलेले. ओके, व्हेरी गुड. जातो दगडापासून तयार केलेले असते. गुड. आता पुढचा प्रश्न वाचणार आहे आशिष गलाटे. वाच. दगडापासून कोण कोणत्या वस्तू तयार करतात. ओके, आता मला उत्तर गणेश सांग. गणेश उत्तर सांग, या प्रश्नाचं उत्तर सांग गणेश. पाटा वरवंटा. टीचर भिंती तयार होतात. हा, काही ठिकाणी भिंती पण तयार. पहा आता हे उत्तर मला असं वाचून दाखवणार आहे, ओम वाचून दाखवणार आहे, ओम चाळके. ओम चाळके वाच बळा. दगडापासून जात पाटा दिवा देवांच्या मूर्त्या यांसारख्या वस्तू तयार करतात. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न मला वाचून दाखवणार आहे आदित्य. आदित्य वाच पाहू. जास्त बनविणाऱ्या ला काय म्हणतात. सांग उत्तर, तूच सांग. काय म्हणतात, झालंय मी सांगितलं होत. त्याला सोनाक्षी येते उत्तर, हँड रेज आहे सोनाक्षी. जात बनविणाऱ्याला काय म्हणतात. बघा विसरलात म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं, बरोबर की नाही. काय म्हणतात, कोणाला येतंय, हँड रेज आहे फक्त. भक्ती गोरे. कुमार. पाथरवट. हा, व्हेरी नाईस. मग पूर्ण वाक्यात उत्तर सांग भक्ती. जात बनविणाऱ्याला पाथरवट म्हणतात. व्हेरी नाईस. जात बनवणार. आता बोलायचं नाहीये, आपल्याला उत्तर विचारलं तेव्हा सांगायचंय की नाही आशिष. चला पुढचा प्रश्न वाचणार आहे अर्णव सुजले गावकर. अर्णव, अर्णव हात वरती आहे बाळा तुझा, सांग पाहू. वाच प्रश्न वाचायचे तुला. बघा प्रश्न आठवा, उत्तर आठवा लगेच. प्रश्न तुमच्या समोर किती वेळ आहे. प्रश्न आहे ओव्यांचे प्रकार कोणते ते सांगा. चला कोणाचा हात वर बारूड. ओव्यांचे प्रकार कोणते ते सांगा. मी ओव्यांचे प्रकार विचारले. भारूड हा लोकगीताचा प्रकार आहे. कळ बाळा, भारूड हा लोकगीताचा प्रकार आहे. ओव्यांचे प्रकार, ओव्यांचे प्रकार. बर, आपण आई पाहूया उत्तर काय आहे. उत्तर वाच पाहू. मंदार गरज. मंदार वाच उत्तर. ओके, ग्रंथातील ओवी व जात्यावरील ओवी हे ओव्यांचे प्रकार आहेत. आता पुढचा आहे
महाराष्ट्रातील थोर कवयित्री कोण? महाराष्ट्रातील थोर कवयित्री कोण? चौधरी पाहिले आहेत, फोटो पाहिला बहिणाबाई चौधरी. सगळ्यांनी म्हणायचंय का एकत्र? मृण्मयी सांग मला उत्तर. पूर्ण वाक्यात उत्तर कसं सांगणार आहे मृण्मयी? ओके, आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर येणार उत्तर वाचून दाखवणार आहे. कोण वाचून दाखवत? भक्ती वाचून दाखव. बहिणाबाई चौधरी ह्या महाराष्ट्रातील थोर कवयित्री होत. ओके, बहिणाबाई चौधरी या महाराष्ट्रातील थोर कवयित्री होत. आता पुढचा भाग आहे तुम्हाला घरचा अभ्यास, स्वाध्याय. काय दिलाय? तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ओव्या आहेत, त्या ओव्या तुम्ही पाठ करायच्या आणि म्हणायच्या आहेत. आणखी काय करायचं आहे? तर लोकगीतांचा संग्रह करायचा आहे. म्हणजे आपण सुरुवातीला लोकगीतांचे प्रकार पाहिले होते की नाही? भारूड, कीर्तन, भजन, भक्तिगीत, ओव्या, लावणी, कोळीगीत, अशा कोणत्याही तुम्हाला जे आवडेल त्या गाणी ती कुठेतरी पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये येतात की नाही, त्याची कात्रण म्हणा किंवा तुम्हाला कुठे ऐकायला मिळाली आणखी कुठे पुस्तकामध्ये असतील तर तशी एक छान त्या गाण्यांच्या वहीचा एक गाण्यांचा संग्रह करायचा आहे तुम्हाला. कळलं सगळ्यांना? नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटतं. मग काय करायचंय? लाईक करायचं आहे. आणि आपल्याला आवडला आहे, आपण याच्यातून काहीतरी नवीन शिकलो आहोत, मग आपल्या मित्राला पण आलं पाहिजे. तो आज जॉईन होऊ शकला नाही काही कारणास्तव, त्याला शेअर करायचं आहे. आणि जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. समजले सगळ्यांना? नक्कीच. ओके टीचर, हा आपलं काय ठरलंय? बाय म्हणायचंच नाहीये लगेच. सगळ्या